जय महाराष्ट्र। मी सिद्धेश बांदेकर। आज मी आहे देवगडमधल्या आडवंदर या गावी आणि मी आज जातो एका हिडन बीचला। मी काही महिन्यापूर्वी केवंडला बीचवर एक व्हिडिओ बनवलेला, त्यावेळेस मी फक्त छोट्या केवंडला बीचवर गेलेलो। त्यावेळी भरती होती आणि जंगलातली वाटी मिळाली नव्हती, त्यामुळे मला मोठ्या केवंडल्याला जाता आलं नव्हतं। पण आज मी केवंडला बीचला जातो आहे, मोठ्या केवंडला बीचला। तर तुम्हाला दाखवतो ओव्हरऑल मोठा केवंडला बीच कसा आहे ते। मी आडबंदर गावातून केवंडला बीचला जात असल्याकारणाने मला आडबंदर गावातून सड्यावर येण्यासाठी एक घाटी चढावी लागते। पण जर तुम्ही मुणगे गावातून आलात तर तुम्हाला ही घाटी चढावी लागत नाही, तुम्ही डायरेक्ट सड्यावर येता। ही घाटी अशा घनदाट झाडांमधून वर येते। तर आता चढून मी सड्यावर आलो आहे। इथे आत्ता मनुष्यवस्ती नाही, इथे माझ्या पाठी बघू शकता काही लोकांच्या बागा आहेत नारळाच्या, पुढे काही लोकांचे कलम आहेत, पण इथे आता मनुष्यवस्ती नाही आहे, कोणाची घरं वगैरे नाही आहेत। तर अशा ह्याच्यात आता मला 2 ते 3 किलोमीटर चालायचं आहे, मग त्यानंतर मोठं केवंडला बीच येणार। मी फेब्रुवारीमध्ये जेव्हा छोट्या केवंडला बीचचा व्हिडिओ प्रसारित केलेला, त्यानंतर मला अनेक गाडबंदर ग्रामस्थांचे मेसेजेस आलेले की मोठा केवंडला बीच का नाही कवर केला, नेक्स्ट टाईम आलास की मोठा केवंडला बीच पण कवर कर, पाहिजे तर आम्ही तुझ्याबरोबर येऊ। तर तेव्हाच मी ठरवलेलं पुढच्या वेळी जाऊ तेव्हा नक्की केवंडला बीच कवर करूया। इथे कोणाची तरी काजूची बाग आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मे महिन्यात पण या काजूच्या झाडांच्या पानावर दव पडले। इथे माझ्या पाठी हे गवळदेवाचं स्थान आहे, म्हणजे आधीच्या काळात इथे गाईगुरं चरायला यायचे। तुम्ही बघू शकता की आता पण इथे आजूबाजूला फक्त गवत आणि गवतच आहे। तर त्या काळात इथे गाईगुरं चरायला यायचे, आता बिबळ्याच्या भीतीने गाईगुरं चरायला पाठवत नाही। तर तेव्हा ह्या हे स्थान होतं, ह्या स्थानाची पूजा केली जायची। तर मंडळी मी जानेवारीत जेव्हा इथे आलेलो तेव्हा इथे सगळीकडे गुडघाभर गवत होतं आणि त्यामुळे मला मोठ्या केवंडलाकडे जाणारी पायवाट मिळाली नव्हती। पण फेब्रुवारी महिन्यात इथे खूप मोठा वणवा पेटलेला आणि साधारण 12 ते 15 तास हा वणवा चालू होता आणि यात पूर्ण हे माळरानावरचं गवत खाक झालं। वणव्याची दाहकता एवढी मोठी होती की आगीचं लोट माझ्या आचऱ्या पिरावाडीतल्या घराच्या टेरेसवरून पण दिसत होते। आता तुम्ही बघू शकता सगळीकडे फक्त राख आणि राखच आहे। सुदैवाने या वणव्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण इथे काही लोकांची आंब्याची कलमं आहेत, त्या कलमांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं। आता रस्ता मोकळा झाल्यामुळे केवंडला बीचपर्यंत पोहोचणं खूप सोपं झालंय। तुम्ही इथे बघू शकता मोठ्या झाडांची पानं पण या वणव्यात जळून गेली आहेत। तसेच मित्रांनो, या माळरानावर बिबळ्या, कोल्हा, वाघाटी, रानडुक्कर अशा हिंस्र प्राण्यांचा पण वावर असतो। हल्लीच आडबंदर गावातील एका कुत्र्यावर वाघाटीने हल्ला केलेला आणि इथे जो आचरा लाईट हाऊस आहे त्यावर जे मसूरकर काका काम करतात त्यांना नेहमी बिबळ्या दिसत असतो। तर इथे एक मोठं वारुळ आहे, आता मी जवळ जाऊन बघतो हे कोणाचं वारुळ आहे ते। तर मित्रांनो, हे वारुळ नॉर्मली नागाचं असतं, आता मला माहिती नाही ह्याच्यात नाग आहे का, म्हणून मी जास्त जवळ जात नाही, पण हे असं अशा प्रकारचं वारुळ नेहमी जंगलातच पाहायला मिळतं। तर मित्रांनो, आता आपण केवंडला बीचच्या खूपच जवळ आलो आहे, आपल्याला समोर समुद्राचं पाणी दिसतंय आणि तुम्ही बघू शकता वणवा कुठपर्यंत पसरलेला ते, अगदी इथपर्यंतच्या झाडांची पानं जळून खाक झाली आहेत। तर मंडळी, आता माझ्या पाठी येतो आहे मोठा केवंडला बीच। हा पूर्णपणे निर्जन बीच आहे, इथे खूप रेअरली कोणता माणूस येतो। तुम्ही बघू शकता समुद्र किनारा किती स्वच्छ आहे आणि समुद्राचं पाणी पण किती स्वच्छ आहे। इथे जरा पुढे समुद्रापासून काही अंतरावर गोडं पाणी आहे आणि त्याच्यात ही नारळाची झाडं पण आहेत। तर आता मी खाली उतरून बघतो बीच ओव्हरऑल बीच कसं आहे आणि ते तुम्हाला पण दाखवतो। उतरण्याचा रस्ता थोडा कठीण दिसतो कारण का तुम्ही बघू शकता मला तर वाट नाही दिसत आहे, पण मी उतरणार आहे, कसंही करून उतरणार आहे आणि तुम्हाला हा बीच दाखवणार आहे। सो लेट्स गो। इथे एक ओहोळ्याची वाट दिसते, म्हणजे पावसाळ्यात इथून पाणी वाहत असणार। ही धड पायवाट वाटत नाही आहे, पण ॲटलीस्ट पाय ठेवत ठेवत खाली उतरायला जागा आहे, तर मी ही वाट वापरतो आहे खाली उतरायला।
तर मित्रांनो, मेजर जो कठीण उतार होता तो झाला आहे. आता ही तुम्हाला नारळाची झाडं दिसत आहेत आणि इथे बीच आहे, आणि आता पुढचा रस्ता त्यातला त्यात सोपा आहे. तर आता मी पटकन उतरून जातो आणि बीचवर पोहोचतो. तर आपल्याला वरून जी माडाची झाडं दिसत होती तिथे आता मी पोहोचलोय. तुम्ही माझ्या पाठी माडाची झाडं बघू शकता. या माडानं पाणी घालायची काहीच गरज लागत नसणार, कारण का हे माड समुद्राच्या जवळ असून पण चारही बाजूंनी गोड्या पाण्याने वेढलेले आहे. आणि इथे पाण्याचं तळ आहे, पाणी पिऊन बघतो. अगदी गोड पाणी आहे, समुद्रापासून काही फुटांच्या अंतरावर असून पण. आणि या पाण्यात अगदी छोटे छोटे मासे आहेत, तुम्हाला आता दिसत असतील ते मासे. आता मी समुद्राच्या अगदी जवळ आलोय. आता माड माझ्या पाठी आहेत आणि ही थोडी वाळू मी पुढे चालून गेलो की मग समुद्र लागणार. तर मंडळी, फायनली मी बीचवर पोहोचलोय. हा मस्त समुद्र आहे, तुम्ही बघू शकता अगदी निळाशार असा हा समुद्र आहे. हा किनारा पण पूर्ण निर्जन आहे आणि तेवढा स्वच्छ पण आहे, कारण का इथे माणसांची पावलं नाही पडत म्हणून हा बीच स्वच्छ आहे. आणि या बीचवर फिरायची मजा काही वेगळीच असते. निर्जन बीचेसवर फिरायची, मला इथे यायला खूप कष्ट करावे लागले पण आता कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतंय. ही माझ्या पाठी जी झाडं आहेत ती केवड्याची झाडं आहेत. इथे तुम्ही बघू शकता काही झाडांना फुलं आली आहेत. केवड्याच्या झाडात नेहमी साप राहतात, त्यामुळे केवड्यांच्या झाडाच्या जवळून जाताना थोडं सांभाळून जा. आणि इथे खूप केवड्यांची झाडं आहेत म्हणून या बीचला कदाचित केवंडला बीच असं नाव पडलं असावं. तर मंडळी, ही आहेत केवड्याची फुलं. तर आता मी इथे किनाऱ्याच्या कोपऱ्यावर आलो. हा इथे डोंगर आहे, या डोंगराच्या त्या साईडला आपई बीच आहे, ते पण बऱ्यापैकी निर्जन बीच आहे. बघू तिथे कधी जाता आलं तर मी जाईन. ह्या साईडला गोड्या पाण्याचं तळ आहे, ते एक्सप्लोर करते. तर चला असते बघूया. तर इथे समुद्र आहे आणि समुद्रापासून अगदी काही फुटाच्या अंतरावर हे बारामाही गोड्या पाण्याचं तळ आहे. आणि वरच्या माळरानावर कोणतीही पाण्याची सोय नाही, त्यामुळे तिकडचे हिंस्र प्राणी सुद्धा इथे पाणी प्यायला येतात. चांगलं पाणी, पिण्यालायक पाणी आहे. बापरे, कोणत्या तरी प्राण्याचा किंवा माशाचा अवशेष दिसते. इथे येऊन मरून किती महिने झाले, किती दिवस झाले माहिती नाही, पण हा नक्कीच कोणत्या तरी प्राण्याचा सांगाडा राहिला आहे. मी आता इथे गावी जाऊन लोकांना ही व्हिडिओ दाखवून विचारेन की हा कोणता प्राणी होता. हा त्या प्राण्याचा जबडा आहे. हाच प्रॉब्लेम असतो इथे, दिवसेंदिवस कोणता माणूस फिरकत नाही, त्यामुळे जे जीव असे मरून पडतात ते दिवसेंदिवस असेच पडून राहतात. माझे अनेक सबस्क्रायबर्स हे कोकणातील स्थानिक लोक आहेत आणि त्यापैकी काही लोक मासेमारीसुद्धा करतात. तर तुम्हाला या प्राण्याबद्दल काही माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगावं. आणि इथे समुद्र आहे आणि समुद्राच्या अगदी जवळच मला एक मोठं कासव मरून पडलेलं दिसतंय. याला मरून खूप दिवस झालेले असणार किंवा महिने झालेले असणार, कारण का याच्या बॉडीची पूर्ण वाट लागली आहे. तुम्ही बघू शकता कवच तर पूर्ण फुटून गेले आहे. इथे मला काही प्राण्यांचे फुटप्रिंट्स दिसत आहेत. हे फुटप्रिंट्स कुत्र्याचे तर नक्की नाही आहेत, कारण का ही निर्मनुष्य जागा आहे आणि इथे रानटी प्राण्यांचा पण वावर असतो, त्यामुळे कुत्रे इथे फिरकत नाहीत. हे फुटप्रिंट्स बिबळ्याचे पण नाही आहेत, कारण का बिबळ्याचे फुटप्रिंट्स मोठे असतात. तुमच्यापैकी कोणाला नॉलेज असेल की हे कोणत्या प्राण्याचे फुटप्रिंट्स आहेत तर ते नक्की कमेंट करून सांगा. आणि सकाळचे 8:15 वाजले आहेत आणि अचानक आभाळ दाटून आले. कोणत्याही क्षणी आता कोकणात मान्सूनचं आगमन होणार आहे. आणि पाऊस जरी पडला नाही तरी या तळ्याला 12 महिने गोडं पाणी असतं. इथे एक ऑसम एक्सपिरियन्स आहे, कारण का पाठी समुद्र आहे, थोडीशी वाळू आहे आणि नंतर ही हिरवळ आहे. तुम्ही माझ्या पाठी बघू शकता, सगळी हिरवळ आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात गायी येतात वाटतं, कारण का इथे हे सगळं शेण आहे इथे ठिकठिकाणी. आणि इथे पाठीच हे गोड्या पाण्याचं झर आहे आणि इथे साधारण 3 ते 4 फूटपर्यंत खोली आहे. तर तुम्हाला पाण्यात उतरून पोहायचं असेल तरी ते पण तुम्ही करू शकता. सो आय कॅन्ट रेजिस्ट माय सेल्फ. मी आता या तलावात उडी मारते. इथे 2 ते 4 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कोणताही माणूस नाही आणि अशा एका निर्जन बीचवर एक थंड पाण्यात मस्त आंघोळ करायला खूप मजा येते. आणि एकदम निसर्गाच्या सान्निध्यात, म्हणजे इथे माझ्या पाठी माडाच्या बागा आहेत,
या बाजूला तिथे पुढे जाऊन समुद्र लागतो. त्या आडबंदर गावातून निघाल्यावर मला एक डोंगर चढावा लागला. 2 ते 3 किलोमीटर माळरानावर चालावं लागलं आणि आता हा डोंगर उतरून मी खाली बीचवर आलो आहे. या पूर्ण प्रवासात मला एकही माणूस दिसला नाही आणि इथे जंगली प्राण्यांचं पण अस्तित्व असतं. तर तू इथे येणार असाल तर थोडी काळजी घ्यावी लागेल तुम्हाला आणि सहसा ग्रुपने या. आणि जर तुम्ही पक्षीमित्र असाल तर इथे नक्की या, कारण का मला माळरानावर खूप नवीन नवीन प्रकारचे पक्षी दिसले. आता पण इथे आजूबाजूला खूप वेगवेगळे पक्षी आहेत. तर आता सकाळचे 9 वाजले तरी खूप ऊन चढले. तर आता मी माझा पलटीचा प्रवास सुरू करते. अगदी स्वर्गीय असा अनुभव होता आणि असा अनुभव घेण्यासाठी फक्त कोकणातच जन्म घ्यावा लागतो. मित्रांनो, आता दुपारचे 11 वाजलेत आणि खूप ऊन आहे इकडे. ॲट द एंड तुम्हाला इथे यायचं असेल तर कसं येऊ शकता ते सांगतो. तुम्ही मुंबईतून किंवा कोकणातून कुठूनही येत असाल तरी पहिले आचरा तिठ्यावर या. आचरा तिठ्यावरून जामडोळी जट्टीसाठी रिक्षा पकडा. साधारण 100 रुपये घेतात रिक्षावाले. तिथून मग मी तुम्हाला मसूरकर काकांचा नंबर देईन. ते मसूरकर काकांकडे लाईट हाऊसचा मेंटेनन्स असतो. जर तुम्ही इथे आलात तर तुम्ही आचरा लाईट हाऊसला सुद्धा नक्की भेट द्या, कारण का तो पण लाईट हाऊस पण बघण्यासारखा आहे. मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे त्यावर, तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की पहा. तर ते लाईट हाऊसला आल्यावर मग तिथून साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावर असेल तुम्हाला या माळरानावरून चालावं लागेल. हां, पण ही जागा एक्सप्लोअर करायची असेल तर तुम्हाला तेवढी मेहनत घ्यावी लागतेच. ॲट द एंड जो अनुभव मिळतो तो अगदी स्वर्गीय अनुभव आहे. तर तुम्ही नक्की या, एकदा तरी या केवणला बीचला आणि नेचरचं हिडन ट्रेजर एक्सप्लोअर करा. थँक्यू.